मराठी हेल्थ युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्यासाठी हृदयातील ब्लॉकेज तसेच बीपी म्हणजेच ब्लड प्रेशर वाढले असेल किंवा हृदयात ब्लॉकेज झाले असतील तर त्यासाठी खूपच साधा सोपा घरगुती रामबाण उपाय घेऊन आले आहे. हा उपाय डॉक्टर स्वागत तोडकर सरांनी सांगितलेला असून तोच उपाय मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न करत आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण. मी येथे लसूण घेतला आहे, लसूण मी येथे सोलून घेतला आहे. याप्रमाणे लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहेत. आपण जर माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि अशाच प्रकारच्या छोट्या छोट्या घरगुती नॅचरल उपायांनी आपल्या आरोग्याबरोबरच सौंदर्य देखील टिकून राहण्यास मदत. रोज सकाळी उठल्यावर मॉर्निंग वॉकला जात जा, त्याचप्रमाणे हा उपाय करत चला. रोज सकाळी उठल्यावर आपल्याला फक्त एक लसणाची पाकळी चावून चावून खाऊन घ्यायची आहे आणि एक ग्लास कोमट पाणी पिऊन घ्यायचे आहे. असे केल्यामुळे तुमचे हृदयातील जे ब्लॉकेज असतील ते निघण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे तुमचे बीपी हाय किंवा लो असेल ते कंट्रोलमध्ये राहण्यास देखील मदत होणार आहे. हा उपाय तुम्हाला फक्त 21 दिवस करायचा आहे. हा उपाय करण्याआधी तुम्ही प्रथम तुमचा बीपी व तुमचे हृदयातील जे ब्लॉकेज आहेत ते किती आहे, किती प्रमाणात आहे हे चेक करून घ्या. नंतर हा उपाय 21 दिवस करत चला व 21 दिवसांनी पुन्हा तुम्ही तुमचे हृदयातील ब्लॉकेज व बीपी चेक करून घ्या. तुम्हाला नक्कीच त्यात फरक जाणवेल, तुम्हाला नक्कीच त्यात रिपोर्ट नॉर्मल आलेले दिसतील. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.